महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं गोडसेंनी उभा मतदारसंघ पिंजून काढलाय. याशिवाय प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधलाय. गेल्या 5 वर्षांमध्ये केलेल्या कामांचा आढावा, केंद्र सरकारनं राबवलेल्या योजना तसंच राज्य सरकारनं केलेल्या विकास कामांच्या बळावर हेमंत गोडसेंनी मतदारांसमोर आरसा उभा केलाय. नाशिकमध्ये इतिहास घडवण्याचा निर्धार करीत गोडसेंनी उच्च शिक्षित मतदार तसंच चाकरमानी प्राध्यापक यांच्याशी गोडसेंनी संवाद साधला. या अनुषंगानं केटीएच्या महाविद्यालयामध्ये पालक शिक्षक संघ सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्राचार्य व्ही बी गायकवाड, प्राध्यापक बरके, भंडारी, पठारे, गांगुर्डे, एस डी पाटील, नगरसेवक योगेश हिरे, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र कोरडे उपस्थित होते. हेमंत गोडसे यांनी खासदारकीच्या कार्यकाळातील विकास कामांचा परामर्श घेत उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक विषयांमध्ये ऑनलाईन झाल्यानंतर त्याची पारदर्शकता त्या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये आणून भ्रष्टाचाराला आळा घालायचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. अनुक्रमांक 2 धनुष्यबाण निशाणी याचं बटन दाबून आपण आपल्याला पुन्हा एकदा या नाशिकच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मराठा हायस्कूल, महर्षी शिंदे विद्यालय, कृषी महाविद्यालय, केबीटी महाविद्यालय इथेही हेमंत गोडसेंनी भेटीगाठी घेतल्या. नगरसेवक योगेश हिरे यांनी महायुतीलाच विजयी करण्याचं आवाहन केलं. लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई आणि रासप या युतीचे महायुतीचे उमेदवार आदरणीय हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आम्ही प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व शैक्षणिक संकुलांना, तेथील शिक्षक वृंदांना, विद्यार्थ्यांना भेटी दिल्या आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या निवडणुकीत आम्हाला बघायला मिळत आहे. आज त्या ठिकाणी जात असताना प्रत्येकजण आमच्या उमेदवाराला अतिशय उत्साहाने येऊन भेटत होता, त्यांचे विचार ऐकत होता आणि हेमंत आप्पांनी जे आपले मत व्यक्त प्रदर्शित केले त्याच्यामध्ये मुख्यतः विद्यार्थी वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भाजपच्या भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी जे काही योजना आत्तापर्यंत 5 वर्षामध्ये या मोदी सरकारने राबवल्या त्याबद्दल माहिती दिली आणि त्यांनी सर्व विद्यार्थी वर्गाने ती ऐकून घेतली आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या दौऱ्याला दिलेला आहे. त्यामुळे मला तरी माझ्या मनामध्ये शंका नाही की हेमंत आप्पा गोडसे यांचा प्रचंड मताने विजय होणार यात माझ्या मनात शंका नाही. याच दरम्यान ललित कला महाविद्यालयाच्या वतीनं हेमंत गोडसेंचं साकारलेलं रेखाचित्र त्यांना भेट देण्यात आलं. या दरम्यान नगरसेवक शशिकांत जाधव, दिनकर पाटील, तानाजी फडोळ, खांडवाहले यांच्यासह गोडसेंनी सातपुर्या श्रमिक नगरीतील कंपन्यांना भेटी दिल्या. बॉश, महिंद्रा, महिंद्रा सोना, गॅब्रियल, लिअर ऑटोमोटिव्ह, ABB या कंपन्यांमधील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी हेमंत गोडसेंनी चर्चा केली. या मॅरेथॉन दौऱ्यात निर्णायक कौल मिळण्याचा मानस महायुतीतून व्यक्त झाला. प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक.